सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन आवारामध्ये देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील वर्षभरापासून संपूर्ण शहर आणि प्रशासन कोरोनासारख्या महामारीशी दोन हात करत असताना रविवारी पालिकेच्या आवारात भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम, पालिकायुक्त पी शिवशंकर, सभागृह नेते शिवानंद पाटील, उपमहापौर राजेश काळे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, परिवहन सभापती जय साळुंखे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका संगीता जाधव, कामिनी आडम, मनीषा हुच्चे, राजश्री चव्हाण, निर्मला तांबे, रामेश्वरी बिरू, उपायुक्त एन के पाटील, धनराज पांडे, गटनेते आनंद चंदनशिवे, श्रीनिवास कर्ली, रवी कय्यावाले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. तत्पूर्वी सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं संविधानाचं वाचन करण्यात आलं, त्याचप्रमाणे तंबाखूजन्य विरोधी शपथ देण्यात आली. जगभरात कोरोनासारख्या महामारीनं थैमान घातलं असून अशा कठीण परिस्थितीमध्ये देश आणि राज्यासह आपलं शहर देखील सुटलं नाही. अशा वेळी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरता पालिका प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढा दिला, त्या सर्वच कोरोना योद्ध्यांचं यावेळी महापौरांनी अभिनंदन केलं. राज्याच्या स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे योगदान फार मोठे आहे. इथल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना मी शहरवासियांना एवढेच सांगू इच्छितो की सोलापूर महानगरपालिके आपले आरोग्य निरोगी राहावे, आपणास कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रयत्नांची पराकाष्ठ करीत आहे. कोरोनाशी देश नव्हे तर सारे जग कोरोना विषाणू लढत आहे. माझी खात्री आहे की आपण करीता असलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आणि लवकर आपला भारत देश कोरोनामुक्त होईल. सर्व शहरवासियांना विनंती करते की प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे व इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. यावेळी नगर अभियंता संदीप कारंजे, मुख्य लेखापाल शिरीष धनवे, सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत, आरोग्य अधिकारी डॉक्टर हराळकर, लक्ष्मण चलवादी, स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक तसंच पालिकेच्या विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.